नमस्कार, सहर्स किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. 31 डिसेंबर सेलिब्रेट करण्यासाठी आज आपण बनवणार आहोत चिकन लॉलीपॉप. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. पहिल्यांदा 4 चिकनचे लेग पीस मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत. त्यानंतर 1 वाटी कॉर्नफ्लावर, अर्धी वाटी मैदा, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा टोमॅटो सॉस, 2 चमचे व्हिनेगर, 2 चमचे चिकन मसाला, 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट म्हणजेच मिरची पूड, 2 चमचे आले लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर पेस्ट, चवीनुसार मीठ आणि 3 चमचे चिकन लॉलीपॉप मसाला. आता आपण चिकनच्या लेग पीसना चाकूने कट मारून घेऊ. असे केले म्हणजे जो मसाला आहे तो आतपर्यंत व्यवस्थित लागला जातो आणि त्याचा फ्लेवर सुद्धा छान येतो. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे आले लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर पेस्ट, 2 चमचे चिकन मसाला, 1 चमचा हळद पूड, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा टोमॅटो सॉस, 2 चमचे व्हिनेगर, 2 चमचे लाल तिखट म्हणजेच मिरची पूड आणि चवीनुसार मीठ घालूयात. त्यानंतर त्यामध्ये 3 चमचे चिकन लॉलीपॉप मसाला घालूयात आणि हे सर्व मिश्रण छान असे एकत्रित करून घेऊयात. त्यानंतर याला 1 तास छान असे मॅरिनेट होण्यासाठी ठेवूयात. एक तास मॅरिनेट झाल्यानंतर बघा किती छान दिसत आहे. आता यामध्ये 1 चमचा तेल घालूयात, 3 मोठे चमचे कॉर्नफ्लावर घालूयात, 2 मोठे चमचे मैदा घालूयात आणि थोडे थोडे पाणी घालून हे मिश्रण छान असे एकत्रित करून घेऊयात. आता कढईमध्ये तेल घेऊयात. तेल छान असे तापल्यानंतर त्यामध्ये एक एक करून चिकन लॉलीपॉप तळून घेऊयात. चिकन लॉलीपॉप तळत असताना गॅस हा मध्यम असावा. चिकन लॉलीपॉप तळताना 5 मिनिटे एका साईडने चिकन लॉलीपॉप तळावे आणि दुसऱ्या साईडने 5 मिनिटे चिकन लॉलीपॉप तळूयात, म्हणजे ते आतपर्यंत छान असे तळले जाते. आता हा चिकन लॉलीपॉप आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. असे एक एक करून चिकन लॉलीपॉप आपण आता तळून घेऊयात.
बघा किती छान कलर आला आहे आणि क्रिस्पी सुद्धा झाले आहेत। चला तर मग आपले गरमागरम क्रिस्पी असे चिकन लॉलीपॉप बनून तयार झाले। तुम्ही हे चिकन लॉलीपॉप हिरवी चटणी व टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता, नक्की ट्राय करा। आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील। आणि हो, रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। सरत्या वर्षाला निरोप देत नवीन स्वप्ने, नव्या आशा, नवी उमेद, नवीन वर्षाचे स्वागत करू। नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जाओ। नवीन वर्षात आपले जीवन सुखमय हो। या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। हॅपी न्यू इयर। पुन्हा भेटू नवीन वर्षात नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।